गोविंदराव निर्वतल्याला 10 दिवसही पुरे झाले नाहीत तोच घरभाड्याबद्दल तगादा सुरू झाला. त्र्यंबकरावांकडून भाडे मागण्यासाठी 20 वयातला उर्मट स्वभावाचा एक तरुण पोरगा राधाबाईच्या घरी रोज खेपा घालू लागला. राधाबाईंनी त्याला 1-2 पुष्कळ विनवणी करून सांगितले की आणखी 8 दिवस थांब, पण तो काही ऐकेना, उर्मटपणाची उत्तरे देऊ लागला. तेव्हा राधाबाईंनी गंगाधराला त्र्यंबकरावांकडे पाठवून त्यांना 8 दिवस थांबण्याविषयी आणि या नोकराच्या उद्धटपणाच्या वर्तनाविषयी सांगण्याचा विचार केला. गंगाधराचे हाती निरोप देऊन त्याला त्या माणसाबरोबर पाठवल्यावर जानकीबाई एक जरीकाठी खणाळे घेऊन आली आणि म्हणाली, राधाबाई तुमच्यासाठी पहा मी हे काम आणलं आहे. घरचे घरी रात्री पहाटेच बसून उद्या संध्याकाळपर्यंत या खणाच्या 4 चोळ्या शिवून द्याल तर तुम्हाला 8-12 आणे मिळतील. राधाबाईंनी मोठ्या खुशीने ते काम पत्करले. त्यांच्या उदास मुद्रेवर आता किंचित टवटवी आली. ज्या राधाबाईच्या घरी 2-4 नोकर राबत होते त्यांनाच आता 8-4 आण्याचे काम आल्याबरोबर आनंद वाटावा काय? परंतु ती बिचारी करते काय? ईश्वरेच्छा बलियसी हेच खरे. जानकीबाई खण देऊन गेल्यावर राधाबाईंनी चोळ्या शिवण्याच्या कामास सुरुवात केली. एकीकडे त्यांच्या हाताने काम चालले होते आणि दुसरीकडे डोके विचारात भ्रमण करीत होते. मुले जवळच आपापली पुस्तके घेऊन अभ्यास करीत बसली होती. आता आपल्या संसाराला कमीत कमी खर्च किती लागेल, घरात निरुपयोगी सामान कोणकोणते आहे व त्याची वासलात कशी फायदेशीर रीतीने लावता येईल, मुलांच्या विद्याभ्यासाला किती पैसा लागेल, रोज आपण 8 आण्यांचे काम करीत गेलो तर महिन्याची काठी 15 रुपये मिळवू, तेवढ्यात 3 मुलांचा व आपला गुजारा कसा करता येईल वगैरे गोष्टींचे चिंतनात राधाबाई गढून गेल्या होत्या. राधाबाईचे दुर्भाग्य यावेळी इतके बलवत्तर होते की सुखाची छाया, आणि ते सुखही खरे नव्हे तर भावी स्थितीच्या कल्पनेचे, ते सुद्धा त्यांच्या नशिबाने मिळू दिली नाही. त्यातही त्यांचे दुर्दैवाने विघ्न आणून सोडले. त्र्यंबकरावाकडे गेलेला गंगाधर हिरमुसले तोंड करून परत आला आणि झालेली हकीकत सांगू लागला. तो म्हणाला, आपण त्र्यंबकरावाच्या ऑफिसात गेलो होतो, अगोदर किती वेळ तरी आपली कोणी दादच घेईना आणि त्र्यंबकरावाची व आपली भेट होऊ देईना. पुढे मोठ्या मुश्किलीने एकदाची त्यांची गाठ पडली व आपण त्यांना सांगायचे होते ते पुष्कळ प्रकारे सांगितले, पण ते म्हणाले, आज 3 महिने मी भाड्याकरता तगादा केला नाही हाच अगोदर माझ्या हातून मोठा निष्काळजीपणा झाला आहे, आणि आता आणखी 15 दिवस थांबलो तर अण्णासाहेब काय म्हणतील? तशात इथे तुमच्या ओळखीचे कुणी नाही, तुमच्या भाड्याबद्दल जामीन की कोण देतो? घरातले सामान सुमान विकून तुम्ही पैसे उभे करणार आणि मग देणार? विचारतो कोण तुमच्या जुन्या सामानाला? अगदी नवा करकरीत माल असला तरी विकायला काढल्याबरोबर त्याची अर्धी किंमत होते. मग बोलून चालून जुन्या मालाला कोण विचारील? आता मला जास्त बोलायला लावू नका, झालेले भाड्याचे रुपये भरा, नाहीतर आता घटकाभराने आमचा माणूस तुमचे दाराशी येऊन बसेल आणि त्याच्या खाण्यापिण्याचा खर्च तुमच्यापासून घेतला जाईल हे लक्षात ठेवा. ही झालेली हकीकत गंगाधर सांगत आहे इतक्यात त्र्यंबकरावांकडची 2 माणसे येऊन दाखल झाली आणि त्यांनी दारात धरणे घेतले. गंगाधराची भेट घेण्याचे टाळण्याचा त्र्यंबकरावांनी पुष्कळ प्रयत्न केला, पण अखेर निरुपायास्तव त्याची भेट घ्यावी लागली हे वर सांगितलेच आहे. अशी टाळाटाळी करण्यात त्र्यंबकरावाचे इंगित काय होते हे छोट्या गंगाधराच्या लक्षात कुठून येणार? पण आमच्या चाणाक्ष वाचकांनी ते ताडलेच असेल. राधाबाई मागे एकदा गोदूताईंकडे गेल्या होत्या आणि बाबासाहेबांच्या जिंदगी संबंधाने व व्यवस्थापत्रासंबंधाने गोष्टी निघाल्या होत्या. त्या दिवसापासून त्या नवरा बायकोंच्या मनात इतके भय उत्पन्न झाले होते की राधाबाई केव्हा ना केव्हा तरी हे माशाने गिळलेले माणिक परत मिळवू पाहतील. गंगाधराचा येण्याचा त्याच गोष्टीशी काही संबंध असावा अशी शंका येऊनच त्र्यंबकरावांनी प्रथम त्याची भेट घेण्याचे टाळण्याचा प्रयत्न केला होता. पापकृत्य करणाऱ्याचे मन त्याला कसे खात असेल ते पहा. ही गोष्ट बिचाऱ्या राधाबाईंच्या स्वप्नीही नव्हती. त्र्यंबकरावाच्या हुकमाने धरणे घेऊन बसलेल्या माणसांनी राधाबाईंच्या घरात फारच उद्धटपणा मांडला. आम्हाला अमकेच खायला पाहिजे ते द्या म्हणून ओरडावे, पोरांना भेदरवून सोडावे, चिलमी फुंकून धुराचे लोटचे लोट सोडून घरभर घाण करावी. काही वेळ हा त्रास सोसल्यावर राधाबाई अगदी कंटाळल्या, पण भाडे चुकते करण्यात जवळ पैसे नसल्यामुळे करतात काय?
शेवटी त्यांनी जानकीबाईला बोलावले आणि तिच्याकडून त्यांना दोन गोष्टी सांगवल्या, पण ते काही केल्या ऐकेनात। हे पाहून जानकीबाईलाही फार आश्चर्य वाटले। ती म्हणाली, अण्णासाहेब फार सज्जन गृहस्थ आहेत असा त्यांचा नावलौकिक ऐकला आहे। आपले नोकर गरीब भाडेकऱ्यांना कसे छळतात हे त्यांच्या कानी गेलं तर तेव्हाच या गोष्टीचा खात्रीनं बंदोबस्त होईल। तुमच्याजवळ भाडं देण्यास पैसे असून तुम्ही देत नाही असं कोणीतरी तुमच्या दुश्मनानं त्यांना जाऊन सांगितलं असेल आणि म्हणून त्यांनी हे शिपाई धाडले असतील। तुम्ही स्वतः जाऊन खरी हकीकत अण्णासाहेबांच्या कानावर घालाल तर ते याचा खास बंदोबस्त करतील। राधाबाईला ही सूचना पसंत पडली आणि त्या स्वतःच अण्णासाहेबांकडे जाण्यास निघाल्या। राधाबाईवर दुःखाचा प्रसंग आल्यापासून आतापर्यंत त्या घराच्या बाहेर अशा कधी पडल्या नव्हत्या, पण करतात काय, आल्या प्रसंगाला सादर झाले पाहिजे। अण्णासाहेबांचे घर फार दूर नव्हते, विचारित विचारित राधाबाई तेथपर्यंत गेल्या। अण्णासाहेब त्यावेळी बाहेर जाण्याच्या गडबडीत होते, दाराशी गाडी उभी होती। राधाबाई घरात न जाता बाहेरच पडवीत उभ्या राहिल्या। इतक्यात अण्णासाहेब जिना उतरून पडवीत आले व राधाबाईला पाहून, कुणाकडे आला, काय काम आहे, असे म्हणून त्यांनी विचारले। राधाबाईंनी आपली सध्याची एकंदर स्थिती व झालेली हकीकत जशीच्या तशी अण्णासाहेबांची काणी घातली। 10-20 रुपयांच्या रकमेसाठी आपल्या माणसांनी अशा कुलीन स्त्रीला इतका त्रास द्यावा आणि तोही भाडे 8 दिवसांनी चुकवण्यास भाडेकरी कबूल असता? ही गोष्ट ऐकून अण्णासाहेबांना फार वाईट वाटले आणि राधाबाईचा मुलगा गंगाधर व त्र्यंबकराव यांच्या भेटीची हकीकत राधाबाईंनी सांगितली तेव्हा तर अण्णासाहेबांची मुद्रा काही विचित्रच झाली। राग, आश्चर्य, दुःख, दया इत्यादी मनोविकारांची मिश्र छाया त्यांच्या चेहऱ्यावर काही चमत्कारिक रीतीने विराजू लागली। सगळी हकीकत ऐकून घेतल्यावर अण्णासाहेबांच्या मनाची विलक्षण चलबिचल झाली। त्यांनी राधाबाईला म्हटले, बाई, झाल्या गोष्टी जरी माझ्या उपमाने झाल्या नाहीत तरी माझ्या माणसांनी केल्या आहेत, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो। तुमच्यासारख्या कुलीन सत्वशील माणसांना यापुढे असा त्रास होणार नाही अशी तजवीज मी करीन। तुम्ही स्वस्थ असा, तुमच्या सामानाला, मुलाबाळांना, तुमच्या घरादाराला कशाला कोणी हात लावणार नाही। आत्ताच्या आत्ता त्या माणसांना तुमच्या घरातून उठवतो, तुम्ही बेफिकीर राहा। असे म्हणून अण्णासाहेब पुन्हा परत माडीवर गेले व त्र्यंबकरावाच्या नावाची एक चिठ्ठी लिहून ती नोकराचे हाती देऊन ती आत्ताचे आत्ता धावत जाऊन त्यांना नेऊन दे म्हणून त्यांनी सांगितले। अण्णासाहेबांनी राधाबाईला पुन्हा आश्वासन देऊन परत लावले आणि आपण गाडीत बसून बाहेर हवा खाण्यास गेले। त्र्यंबकरावांसारखा विद्वान, हुशार आणि व्यवहारयज्ञ म्हणवणारा गृहस्थ 10-20 रुपयांसाठी एका कुलीन स्त्रीस इतके छळण्यास कसा प्रवृत्त झाला याचे त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होते। अण्णासाहेबांची शांत, प्रसन्न आणि दर्यार्द अंतःकरणाची साक्ष पटवणारी मुद्रा, मर्यादशील व सभ्य वर्तन पाहून ते बोलतील तसेच करतील अशी राधाबाईंच्या मनाची खात्री पटली व त्यांनी घरी येता येता ईश्वराने आपले गाऱ्हाणे ऐकले व अब्रू वाचवली म्हणून कृतज्ञतापूर्वक त्याचे नामस्मरण केले। अखेर गरिबांचा वाली ईश्वर आहे हीच गोष्ट खरी, असे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले। बिचाऱ्या राधाबाई असल्या अडचणीत एक एक दिवस कशा लोटीत होत्या हे त्यांचे त्यांनाच माहीत। जी राधाबाई 5-6 महिन्यांपूर्वी आपल्या तुटपुंज्या प्राप्तीत कोंड्याचा मांडा करून आपल्या विद्वान, सुशील आणि प्रेमळ पतीला आणि जीवलग लेकरांना घालीत होती, जिला गोविंदरावांच्या सहवासाने खरे गृह सौख्य म्हणजे कसे असते याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यास सापडला होता आणि गृहकृत्य उरकून आपला राहिलेला वेळ पोथ्या पुराणे वाचणे, मुलांना शिकवणे आणि धार्मिक परोपकाराच्या गोष्टी करणे इत्यादी सत्कृत्यात घालवून जी सदा आनंदात निमग्न असे तीच राधाबाई आता एवढ्या अल्पवयात पतीसुखाला अंतरली तेव्हा पतिवियोगाचे असह्य दुःख ती कशी सहन करीत असेल? जिला ददात म्हणून अद्याप कशी ती ठाऊक नव्हती। तिच्यावर सध्यासारखा अत्यंत दुःखद प्रसंग आला असता लोकांचे कष्ट करून महत् प्रयासाने मिळवलेली व अश्रूंनी भिजलेली अर्धी चतकोर भाकर मुलांपुढे ठेवताना तिच्या पोटात कशी कालवाकालव होत असेल? भावी स्थितीचा काळाकुट्ट अंधार नजरेसमोर आला म्हणजे त्या बिचारीच्या अंतःकरणाची काय स्थिती होत असेल याची कल्पना दुसऱ्याच्या मानसिक स्थितीशी तादात्म्य करून घेऊन
तिचे शब्दचित्र रेखाटण्यात कुशलता वागवणाऱ्या कवीला आणि कादंबरीकारांना सुद्धा अगम्य होती। असा प्रसंग वैऱ्यावरही न यावा। लोकांचे शिवणकाम व दुसरी मिळतील ती कामे करून राधाबाईंनी महिन्याची काठी 5-7 रुपये मिळवावे। वडील मुलगा गंगाधर हा लवकर विद्याभ्यास करून कुटुंब पोषणाचा भार वाहण्यास समर्थ होईल आणि आपल्यावरचे ओझे हलके करील या आशेवर राधाबाई आता दिवस काढीत होत्या। आणि हा दिवस लवकर यावा म्हणून दररोज अंतःकरण कळवळून परमेश्वरास प्रार्थना करीत होत्या। त्या दयाघन मंगलमय दीनबंधू परमेश्वराच्याने राधाबाईंसारख्या साध्वीची अशी प्रार्थना ऐकल्यावर स्वस्थ कसे बरे बसवेल। त्याने तथास्तू म्हणून तिच्या प्रार्थनेला उत्तर दिले। गंगाधर हा बुद्धीने तरल, उद्योगी, मेहनती, व्यवस्थित आणि आज्ञाधारक असल्यामुळे विद्यार्थी दशेत उत्कर्ष पावण्यास साधारणतः अवश्य लागणारे बहुतेक सारे गुण त्याच्या अंगी होते असे म्हणण्यास हरकत नाही। इतक्या गुणांची अनुकूलता असल्यावर आणि तशात प्रथम गोविंदरावांच्या हातून त्याच्या शिक्षणाचा पाया मजबूत घातला गेला होता। व नंतरची त्याची वाढ राधाबाई सारख्या मातुश्रीच्या देखरेखीखाली झाली होती ही गोष्ट लक्षात घेतली म्हणजे गंगाधराचा वर्गात नेहमी पहिला नंबर राही। त्याच्यावर गुरुजी सदा सुप्रसन्न असत व त्याला इनामे व स्कॉलरशिपा देऊन सरकारी अधिकाऱ्यांपाशी व इतर चार चौघा गृहस्थात गोष्ट निघाली म्हणजे गंगाधराविषयी अत्यंत स्तुतीपर उद्गार काढण्यात भूषण माणीत यात नवल नाही। माघाच्या महिन्यात एके दिवशी राधाबाई अगदी सचिंत बसल्या होत्या। अशा रीतीने किती दिवस निर्वाह लागेल ही चिंता त्यांना रात्रंदिवस जाळीत होती। त्या चिंतेत अण्णासाहेबांपाशी मागील भाडे चुकते करून देण्याविषयीचा आपला करार व त्यावर विश्वास ठेवून त्यांनी उठवलेले धरणे या दोन गोष्टींची भर पडली। त्यांनी आपल्या मामाला आपली सगळी हकीकत लिहून कळवली होती। ती वाचून मामा धावून येतील, निदान थोडी बहुत रक्कम तरी पाठवून आलेल्या प्रसंगाला उपयोगी पडतील अशी त्यांची खात्री होती। म्हणून त्या इतके दिवस भाड्याच्या रकमेसंबंधाने बिनघोर राहिल्या होत्या। पण मामांना पत्र पाठवून 15 दिवस झाले तरी रकमेला ठिकाण नाही। इतकेच नव्हे तर आपल्या पत्राचे नुसते 2 बोट उत्तर सुद्धा नाही हे पाहून राधाबाईला फार दुःख झाले। आणि कठीण समय येता कोण कामास येतो ही कवीची उक्ती अगदी अनुभवसिद्ध आहे असे त्यांना वाटू लागले। त्यांना माहेरचे आता कोणी नव्हतेच, सदू बापू असता तर माझी ही स्थिती पाहून त्याच्या डोळ्याला टचकण पाणी आले असते असे उद्गार राधाबाईच्या तोंडून अकल्पितपणे कितीतरी वेळा निघावे। आणि भावाचे स्मरण होऊन त्याच्या वियोग दुःखाने त्यांनी कितीतरी वेळा शोक करावा। शोका वेगाने अंतःकरण तुडुंब भरले असता ते हलके करण्यास व दुःखोद्गारास मुखावाटे किंवा नेत्रावाटे वाट देणे हा सुलभ उपाय आहे। तो उपाय करून पाहिल्यावर राधाबाईंना अंमळ बरे वाटे। राधाबाई मोठी धीराची आणि संकटास न डगमगणारी होती म्हणून मागे सांगितले आहे। आणि आता ती सचिंत बसून दुःख करीत होती असेही आम्ही सांगतो। यांची एक वाक्यता कशी करावयाची असा प्रश्न आमचे वाचक करतील। पण हा प्रश्न करण्यापूर्वी त्यांनी आपण स्वतः राधाबाईच्या स्थितीत असतो तर काय केले असते हे क्षणभर कल्पनेने पाहावे। राधाबाईला आता कायमचे असे उत्पन्न एक पैसे सुद्धा नव्हते। घरात कमावणारा पुरुष कुणी नव्हता। त्यांनी स्वतः शिवणकाम किंवा दुसरी मोलाची कामे करून 4-2 आणे रोज मिळवावे आणि त्यातूनच घरखर्च चालवावा। बरोबरीचा प्रेमळ भाऊ नुकताच वारला होता। मामांकडून मदत होईल अशी त्यांना पक्की खात्री होती आणि त्या खात्रीवर अण्णासाहेबांसारख्या थोर माणसाशी करार केलेला। पण आयतेवेळी मामांकडच्या मदतीविषयीची ही निराशा झालेली आणि हातून करार मोडेल आणि आपली नाचक्की होईल असा सगळा योग जुळून आलेला। अशा प्रसंगी चांगल्या मी म्हणणाऱ्या पुरुषांची देखील कंबर खचली असती। मग राधाबाईंसारख्या अबलेची अशी दीन स्थिती व्हावी यात मोठेसे नवल नाही। अशा रीतीने राधाबाई चिंता व शोक करीत बसल्या असत्या आई आई असे दीनवाणी उच्चारलेले शब्द त्यांच्या कानी पडले। राधाबाईंनी झट दिशी डोळे पुसून मागे वळून पाहिले तो कृष्ण त्यांच्या मागे उभा। तो म्हणाला, आई गंगूकिणी कोरडी दशमी खात नाही ग, ती म्हणते मला गुळांबा वाढशील तरच खाईन, अगदी हटून बसली आहे। आणि दुसरं असं, तिथं तर सारी एकच दशमी आहे, ती सगळी गंगूला देऊन मी काय खाऊ गाई।
आज खरोखर राधाबाईची कोण दुर्दशा होती. गेल्या 2-3 दिवसात काहीच काम न मिळाल्यामुळे त्यांना मोठी अडचण येऊन पडली होती. घरात एका भाकरी एवढे सुद्धा पीठ नव्हते. नवीन काम मिळेपर्यंत आपणास उपास पडणार हे तर राधाबाईला कळून चुकलेच होते. पण मुलांची खाण्या वाचून आबाळ होईल ती कशी टाळावी हा त्यांना मोठा प्रश्न येऊन पडला होता. आजपर्यंत राधाबाईंनी स्वतः अर्धपोटी राहून मुलांना काही एक कमी पडू दिले नव्हते. पण आता मुळी अजिबात उपास काढून देखील मुलांची आबाळ होण्याचा प्रसंग आला होता. तो त्यांच्याने कसा पाहावेल. राधाबाई तशाच उठल्या आणि गंगूपाशी जाऊन तिला ममतेने कुरबाळून त्यांनी तिची कशीतरी समजूत घातली. पण आता कृष्णा आणि गंगाधर या दोघांनाही भूक लागलेली होती आणि त्यांना जेवून शाळेत जावयास पाहिजे होते. त्यांना देण्याला घरात काय होते. शेवटी त्यांनाही राधाबाईंनी समजावून सांगितले की तुमची शाळेची वेळ आता झाली तेव्हा तुम्ही शाळेत जा आणि 2 वाजण्याच्या सुट्टीत घरी या, तोपर्यंत काहीतरी तजवीज लावते. दोन्ही मुलगे अत्यंत शांत, समजूतदार आणि आज्ञाधारक होते. त्यांनी मुकाट्याने आपली बुके घेतली आणि शाळेचा रस्ता धरला. मुलांची समजूत पटली खरी, पण ती पटवण्यास राधाबाईला किती कठोरपणा करावा लागला होता. आपल्या प्रियकर लेकरांना उपाशी शाळेत पाठवण्याचा प्रसंग आणि तोही आपल्या जिवंतपणी यावा याहून राधाबाईसारख्या प्रेमळ मातेला दुसरी दुर्दैवाची गोष्ट ती कोणती असणार. हे विचार मनात उद्भवून त्या स्वतःला अनेक प्रकारे दूषणे लावून घेत होत्या. आता 2 वाजता मुले येतील, त्या वेळेला तरी त्यांच्यासाठी खायला कोठून आणणार. शेजारून उसने पासणे आणावयाचे. छे, ऋण करणे ही गोष्ट तर राधाबाईला अगदी नापसंत होती. बरे तसे न करावे तर आता करावे तरी काय. मुलांना अन्न अन्न करून मरू द्यावे तेही अर्थात करता येईना. अशा अडचणीतून निसटण्यास काहीच मार्ग दिसेना. तेव्हा साहजिकच राधाबाईंनी परमेश्वराचा धावा मांडला. त्यांनी गंगूला खायला घालून नुकतेच निजवले होते आणि गंगाधर व कृष्णा दोघेही शाळेत गेले होते. अर्थात राधाबाई घरात एकट्याच होत्या. त्यांनी ईश्वराच्या ठिकाणी आपल्या मनाची एकाग्रता करून अत्यंत करुण स्वराने परमेश्वरास आळवण्यास सुरुवात केली. त्या मंगलमय करुणाघन दीनवत्सल प्रभूपाशी आपले संकट निवेदन करून त्याच्या कृपेची याचना करण्यासाठी राधाबाईचे अंतःकरण साहजिकपणे उचंबळून आले आणि त्या लीन भावाने भगवान चरणी आपली प्रार्थना अर्पण करण्याच्या कार्यास लागल्या. खऱ्या शुद्ध भावाने लीनतेने केलेली भक्तांची प्रार्थना कशी व्यर्थ होईल. ती व्यर्थ झाल्यावर भक्तवत्सल, दीनोद्धार, दयासागर अशी भगवंताला विशेषणे लावतात त्यांची सार्थकता कोठे उरली. सकल विश्वाधार सर्व शक्तिमान परमेश्वराला राधाबाईंसारख्या महासाध्वी व प्रेमळ भक्तावरचे संकट निवारण करण्यास काय उशीर लागणार होता. पण तो तिच्या अंतःकरणाची परीक्षा पाहत होता. त्या परीक्षेत उतरल्याबरोबर राधाबाईंवरचे संकट आपोआप दूर झाले. राधाबाई परमेश्वराचे ध्यान करून तत्स्वरूपी आपल्या मनाची एकताणता करून बसल्या असता एकाएकी त्यांच्या घराचे पुढले दार बाहेरून कोणी जोराने खडखडवले व गंगाधर गोविंद यांचे पत्र घ्या म्हणून ओरडले. त्या आवाजाने राधाबाईचे चित्त व्यग्र झाले आणि त्यांनी उठून हाका मारणाऱ्या टपालवाल्याला दार उघडले व मोहरा नीट पाहून व पावतीवर सही करून आलेले रजिस्टर पत्र आपल्यापाशी ठेवून घेतले. राधाबाई ते पत्र घेऊन घरात गेल्या. आपल्या मामाचे पत्र आणि तेही मोहरबंद आलेले, तेव्हा त्यात काहीतरी खास रक्कम असली पाहिजे असे त्यांना वाटले. आणि ते पत्र फोडून पाहण्यापूर्वीच त्यांच्या अंतःकरणातून परमेश्वराच्या अगाध कृपायुक्त लीलेबद्दल कृतज्ञतेचे उद्गार बाहेर पडले. त्यांच्या मुद्रेवर एकदम विलक्षण टवटवी आली. परमेश्वराने आज आपली अब्रू राखली याबद्दलचा हर्ष त्यांच्या पोटात माविनासा झाला आणि त्या हर्षाच्या भरात पत्र फोडताच एकदम 50 रुपयांची एक नोट निघाली तेव्हा तर राधाबाईला काय वाटले ते काही लिहिताच येत नाही. हे 50 रुपये त्यांना आज लाखाच्या ठिकाणी किंबहुना त्यापेक्षाही अधिक किमतीचे होते. अण्णासाहेब आपल्या घरादारांची पाहणी करण्यासाठी मधून मधून येत असत. ते अकस्मात याच वेळी पाहणी करण्याकरता म्हणून शेजारच्या घरात आले होते. पाहणी करून परत जात असता त्यांनी गंगाधराविषयी सहज जाता जाता चौकशी केली. ती ऐकून राधाबाई बाहेर आल्या आणि ती 50 रुपयांची नोट अण्णासाहेबांच्या पुढे करून म्हणाल्या, मी केलेल्या करारावरही आणखी काही दिवस होऊन गेले याबद्दल मला अत्यंत दिलगिरी वाटते.
ही नोट आताच माझ्या हाती आली आहे, ती आपण घ्यावी. हिच्यातून आपले भाड्याचे रुपये कापून घेऊन बाकीचे रुपये पाठवून द्यावे व कराराची मुदत टळल्याबद्दल माफी करावी. राधाबाईंचे ते नम्र आणि करारीपणाचे भाषण ऐकून अण्णासाहेब आश्चर्याने व कौतुकाने अगदी मोहित झाले आणि राधाबाईंच्या हातातले ते मोहरबंद पाकिट पाहून त्यांची खात्री झाली की ही बाई खरी कुलशिलाची आणि वचनाची पक्की आहे. अण्णासाहेबांनी मोठ्या अदबीने राधाबाईस म्हटले, रुपयांबद्दल माझा मुळीच तगादा नाही. तुम्हाला आणखी कुणाचे देणे असेल तर ते अगोदर देऊन टाका. माझे रुपये काही बुडत नाहीत. तुम्ही देतच असलात तर परभारे त्र्यंबकरावांकडे जमा करण्यास पाठवा, म्हणजे ते पावती देतील. त्र्यंबकरावांचे नाव काढताच गोदूताईंच्या घरी त्या दिवशी घडलेल्या प्रकाराचे व त्यानंतर घराच्या भाड्यासाठी आपणास छळले त्याचे स्मरण होऊन राधाबाईंच्या अंगाचा संताप झाला आणि त्या रागाच्या आवेशात मनावर तितका निग्रह न राहून त्या म्हणाल्या, त्र्यंबकरावांकडे आम्हाला जाण्याचा प्रसंग न येईल तितका भरा. अण्णासाहेबांना त्र्यंबकरावाच्या निष्ठुरतेविषयीच्या पुष्कळ गोष्टी अलीकडे ऐकू येऊ लागल्या होत्या आणि राधाबाईला त्यांनी अगदी क्षुद्र कारणावरून कसे छळले होते तेही त्यांना ठाऊक होते. म्हणून त्र्यंबकरावाच्या वतीने एक शब्दसुद्धा न बोलता त्यांनी मुकाट्याने ती नोट उचलली आणि खिशात घालून बाकीचे रुपये व भाडे पोचल्याबद्दलची पावती आपल्या माणसाच्या हाती पाठवून देतो असे सांगून अण्णासाहेब चालते झाले. एकदाचे लोकांचे देणे देऊन टाकले एवढ्यानेच राधाबाईला कितीतरी हलके वाटले. कर्जाचे ओझे इतर ओझ्यासारखे ठराविक नसते, तर जसजसे ते अधिक वेळ वाहावे तसतसे ते वाढत जाऊन यातनेला आणि अपेष्टेला कारण होत असते. आता तूर्त 3 महिने तरी या संकटाची भीती बाळगायला नको असे राधाबाई आपल्या मनाचे समाधान करीत उभ्या राहिल्या. इतक्यात जानकीबाई समोरून हसत हसतच येताना त्यांना दिसली. ती आल्याबरोबर राधाबाईंनी मामाकडून पैसे आल्याची व अण्णासाहेबांचे भाडे चुकते करून दिल्याची गोष्ट तिला सांगितली व अण्णासाहेबांकडून बाकीचे पैसे आले की प्रथम मुलांसाठी काही खाण्यास आणले पाहिजे असे म्हणाल्या. त्यावर जानकीबाईने आपल्या पदराखाली झाकून आणलेला डबा राधाबाईंच्या पुढे करून म्हटले, आज की नाही नारायणरावांच्या घरी त्यांच्या आजोबांचे श्राद्ध झाले. कृष्णा व गंगाधर यांना जेवायला बोलाव म्हणून त्यांनी मला म्हटलं होतं, पण मी पाहिलं की श्राद्धाचं जेवण उशिरा होईल आणि मुलांना तर शाळेत जाण्याची घाई. त्यापेक्षा 2 लाडू त्यांना घरीच नेऊन द्यावे म्हणजे झालं. का, मी म्हटलं ते खरं की नाही? असे म्हणून जानकीबाईने तो डबा राधाबाईंच्या हातात दिला आणि कणवटीस खोचलेले 3 रुपये काढून तेही राधाबाईस देण्यासाठी पुढे करून म्हणाली, जगूदादा वकिलांचा धाकटा 3 वर्षाचा मुलगा आहे तो, त्याच्यासाठी खऱ्या जिगाची बारीक वेलीची मखमलीची टोपी करण्यासाठी हे 3 रुपये त्यांनी आगाऊ दिले आहेत. हे घ्या आणि शनिवारपर्यंत टोपी तयार ठेवा. बरं, पण राधाबाई, आता भाड्याचे रुपये कुठून भरू म्हणून तुम्हाला सारखी काळजी लागून राहिली होती ती तर दूर झाली ना. चला, तुम्ही संकटातून पार पडलात हीच मोठी आनंदाची गोष्ट म्हटली पाहिजे. मामांकडून आलेले रुपये किती दिवस पुरणार? त्यातले बरेचसे घर भाड्यातच खर्च होऊन बाकी शिल्लक थोडे राहिले होते, पण ते संपल्यावर शिवणकाम वगैरेवर आपणास पुरेशी प्राप्ती झाली नाही तर पुढे काय करायचे? पुन्हा मामांजवळ दात विचकायचे? छे, राधाबाईच्याने ते कालत्रयी घडले नसते. एकदा त्यांनी मामांजवळ याचना केली हेच अगोदर त्यांच्या संकोची स्वभावाशी आणि स्वतंत्र बाण्याशी विसंगत होते, पण तो प्रसंगच तसा होता, त्यामुळे राधाबाईचा निरुपाय झाला होता. राधाबाई कधी न मागणारी असून तिने रक्कम मागितली तेव्हा खरोखर तसेच काहीतरी मोठे संकट तिच्यावर आले असले पाहिजे असे मामाला वाटूनच त्यांनी हो नाही काही एक न म्हणता मुकाट्याने 50 रुपये आपल्या भाचीला पाठवून दिले होते. पण पुन्हा तशीच अडचण दाखवून खर्चण्यास मागण्याइतका बेशरमपणा राधाबाईच्या अंगात नव्हता. ओली कोरडी भाकर खाऊ पण ती अभिमानाने खाऊ असे ती नेहमी म्हणत असे, पण आता घरात तर दाणे नाहीत आणि लोकांजवळ तर मागायचे नाही, मग करायचे काय? काय करायचे तेच राधाबाईंनी इतके दिवस विचार करून ठरवले होते. गंगाधराने आपले शिक्षण येथेच पुरे करून नोकरीची सोय पाहावी आणि आपल्या भावा बहिणींचे संगोपन करून त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे राधाबाईंनी आपल्या मनात योजून ठेवले होते. गंगाधर बुद्धिमान असून मेहनती होता व आपला अभ्यास वेळच्या वेळी करीत गेल्यामुळे केव्हाही परीक्षा घेतली तरी त्याची आपली तयारी असे.
असा मुलगा नेहमी वर्गात पहिला नंबर पटकावी, स्कॉलरशिपा मिळवी आणि गुरुची मर्जी संपादी. त्याची आता इंग्रजी 5वी इयत्ता संपून 6वीला नुकती सुरुवात झाली होती. इतक्यातच संसाराच्या गाड्याला त्याला झुंपण्याचे राधाबाईंच्या देखील जीवावरच आले होते. परंतु नाईलाजास्तव ते करण्याचे त्यांनी ठरवले होते. राधाबाईंनी एकदा प्रसंग पाहून गंगाधराजवळ ही गोष्ट काढली होती. तेव्हा त्या बिचाऱ्याला एकीकडे आड व दुसरीकडे विहीर असे झाले होते. एवढ्यातच शाळा सोडून नोकरीच्या मागे लागलो तर आपल्या मनात पुष्कळ शिकून शहाणे व्हावयाचे, ते तसेच राहून आपला जन्म फुकट जाईल. बरे तसे न करावे तर जिने आपल्यासाठी इतके कष्ट सोसले व जी अजूनही सोशित आहे, तिला आपल्या हातून थोडे बहुत सहाय्य करण्याचा व तिचे ओझे किंचित तरी हलके करण्याचा प्रसंग आला असता आपण स्वार्थाच्या नादी भुलून तो घालवण्याचा पश्चाताप पुढे होईल व कृतघ्नपणाही पदरी येईल. हा विचार मनात येताच त्याचे स्वार्थाचे विचार आपोआप वितळले आणि राधाबाईच्या बेतास रुकार देऊन तो म्हणाला, पण आई, मला अजून हिशोबाटिशोबाची किंवा कारकुनी कामाची माहिती नाही, मग मला एकदम कारकुनाची जागा कोण देते? चिठ्ठी चपाटी ने आण करण्याची शिपायाचे काम फार तर मला करता येईल, पण ते काम पडले हलके, आपल्या नावलौकिकाला ते कसे शोभेल? यावर राधाबाई गंगाधराला कुरवाळून म्हणाल्या, बाळा, तुला आपली सध्याची स्थिती कळते आहे ना? अशा स्थितीत महिन्याची काठी 5-4 रुपये जरी मिळाले तरी ते आपल्या 25 ठिकाणी होणार आहेत. तू शिपायाचंच काम करावं असं मी म्हणत नाही. उमेदवार म्हणून कुणी तुला ठेवलं व अर्ज बिर्ज लिहिण्याचे हिशोबटिशोब ठेवण्याची माहिती तुला करून दिली तर 5-4 महिन्यात तुला कारकुनाचीही एखादी जागा मिळेल. नाही म्हणून तू कशावरून म्हणतोस? समज कोणी नाही तुला उमेदवारीत घेतलं तरी शिपाई होण्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? थोरपणा किंवा हलकेपणा कामाच्या स्वरूपावर मुळीच अवलंबून नसतो. ते सगळं मनुष्याच्या वर्तनावर अवलंबून आहे. कोणतीही नोकरी सांगितली आणि ती बजावताना मनुष्यानं आपली नेकी, सभ्यतेचं वर्तन, वाणीची मधुरता आणि अंतःकरणाचा सरळपणा ठेवला म्हणजे तोच मनुष्य थोर समजला जातो. आणि याच्या उलट एखादा मनुष्य एका मोठ्या राज्याचा प्रधान असला आणि तो आपल्या धन्याशी निमखारामपणे वागला किंवा निष्ठुरतेनं प्रजेचे गळे कापू लागला अथवा न्याय उघडपणे अगर लपून छपून विकू लागला किंवा अन्य प्रकारे दुराचार माजवू लागला तर त्या माणसाची योग्यता महारामांगाहूनही कमी, त्याचं तोंडही कुणी पाहू नये इतका तो अमंगळ असला पाहिजे. सारांश काय की काम काही थोर किंवा नीच नसतं तर मनुष्याच्या वर्तनावरून ती विशेषणं त्या कामाला लावण्यात येतात. तू शिपायाचं काम केलंस आणि इमाने इदबारे आणि आपल्या कुलशिलास कलंक न लावण्यासारखा वागलास तर मला त्यातच जेवढी धन्यता वाटेल तेवढी तू मोठा दिवाण झालास, पण दुर्वर्तनी निघालास तर त्यानं वाटणार नाही, हे तू पक्क लक्षात ठेव. राधाबाईचा हा उपदेश किती विचाराचा, शहाणपणाचा आणि कळकळीचा होता. आणि अशा उपदेशाचा परिणाम गंगाधरासारख्या सत्वशील मुलाच्या मनावर विशेष झाल्यास त्यात नवल काय? आधीच निर्मळ आरसा आणि तशाच शुद्ध पौर्णिमेच्या चंद्राचे निर्मळ प्रतिबिंब, मग शोभेला काय कमी आहे? गंगाधराचे अंतःकरण त्या उपदेशामृतामुळे अगदी गहिवरून आले आणि कोणतीही नोकरी येऊ मी ती पत्करीन आणि आपल्या कुलशिलाला शोभेल अशा रीतीने ती करीन, असे त्याने राधाबाईस आश्वासन दिले. नोकऱ्या काही आपोआप घरी चालत येत नसतात, त्यासाठी लोकांचे उंबरठे झिजवावे लागतात. ही गोष्ट राधाबाईला पुरतेपणे ठाऊक होती, म्हणून कोणाच्या तरी मार्फत गंगाधराच्या नोकरीसाठी खटपट करावी असा त्यांनी विचार केला. आणि या कामी नारायणरावांच्या सल्ल्यांचा उपयोग होईल हे जाणून जानकीबाईच्या द्वारे त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. नारायणरावांनीही गंगाधरासाठी नोकरीविषयी खटपट करण्याचे पत्करले.